माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत तीनही जागेवर वळसे पाटील गटाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. कारखान्याच्या शिंगवे राजनी गटातील 3 जागांसाठी रविवारी मतदान पार पडले होते. आज मतमोजणी झाली. या तीनही जागांवर ते निवडून आले आहेत. एकूण 21 जागांपैकी दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 18 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले होते. शिंगवेराजनी गटातील 3 जागांसाठी अपक्ष तुकाराम बाबूराव गावडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, बाळासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर हे तिन्ही विद्यमान संचालक रिंगणात असल्याने 3 जागेच्या शांततेत मतदान पार पडले. तीनही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. एकूण मतदान झाले आहे 4523. निवडून आलेल्या उमेदवारांना पडलेली मते पुढील प्रमाणे. बाळासाहेब खालकर 3909, देवदत्त निकम 4174, दादाभाऊ पोखरकर 3960, अपक्ष तुकाराम गावडे 696, अवैध मते 88. एकूण 14 केंद्रावर शांततेत मतदान पार पडले होते. एकूण 11711 मतदारांपैकी 4523 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता, तर 38.62% मतदान झाले.